वर शॉर्ट आर्म पूल चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर गुल फलंदाज पाळतेश यांच्या बाट बदून षटकार. अगदी अडीशे अद्वैत विठ्ठलवाडीवाला सुमधुर संगीत ज्या प्रकारे साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर अगदी पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पाळतेश टीमची धावसंख्या 8 धावा. जागृत देवस्थान नाईकबा आणि हा नाईकबा प्रचलित असलेला हा संपूर्ण परिसर नाईकबा बनपुरी गावची ही आपण प्रीमियर लीग पाहतोय. भालेकरवाडीचं क्रीडांगण यस पंच दादा ढेप सर आणि तुषार बापू सर यांना आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. अकुटप्पाचा चेंडू हुक केला आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने या चेंडूवर गेलेत. यष्टी रक्षक जरूर गेले परंतु चेंडू अगदी बांधाच्या त्या बाजूला पडला. तद्वर 1 धाव प्राप्त केली या सिंगलने. इथे मात्र पहिल्या षटकाची होते सांगता बिनगडी बाद 9 टीम दिव्य राज 11. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना विक्रम यांनी हाताळलेलं षटक काय अप्रतिम राहिलंय. म्हणजेच काय तर या खेळपट्टीवर धावा बनल्या देखील जाऊ शकतात, या खेळपट्टीवर धावा वाचवल्या देखील जाऊ शकतात. हे चित्र आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलंय. चला विनंती असेल थोडस फास्ट खेळा टीम साई संजीवनी. साई संजीवनी टीम विनंती असेल थोडस आपण फास्ट खेळूया कारण आज अंतिम सामना कालच्या दिवसातील एक लढत आपल्याला पूर्ण करायची आहे. एका बाजूला अभय पवार साहेब डॉक्टर गणेश पवार साहेब यांचा संघ साई संजीवनी त्यांच्या विरोधात दिव्यराज 11 सुनील महाडिक साहेब गोलंदाज. सौरभ षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना ओम साई MTC लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. अगदी जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अगदी विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला चेंडू लागला आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करतील फेक करतील. तद्वर पारतेश यांनी मात्र या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली आहे. या सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10 धावा. अक्षय शेठ म्हात्रे 81-82 त्यांच्या बरोबरीने अगदी ध्रुव असेल प्रणय असेल काचा आणि मनवेद अगदी छोटा वेदू कालपासून त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण परिसराचा अगदी एन्जॉय घेतले त्यामुळे एक अगदी इथे 1 धाव तद्वर घेतली जाईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये चांगला. यस अगदी 1 धाव पूर्ण केली जाईल. भालेकरवाडीचं एक क्रीडांगण निसर्गाने मुक्त हस्ते केलेली उधळण सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा संपूर्ण परिसर आणि काय अगदी आल्हाददायक सकाळचं वातावरण आहे. मनमोहक दृश्य आपण पाहतोय. कोणी अगदी सुरुवातीला जर या क्रीडांगणामध्ये आलं तर पाहता क्षणी प्रेमात पडेल. फुल टॉस चेंडू बिकेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर यष्टी रक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. कोणती धाव या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 1.3 चेंडू अखेर बिनगडी बाद 11. चेंडू सोडून दिलाय अगदी यस पंचांचा इशारा डाऊन द लेग साइड अवांतर चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सौरभ यांना. सौरभचा हा चेंडू पाळतेश यांना खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू बुंद्यात टाकलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना
पुरेपूर सन्मान मिळतो. एक अर्थातच परफेक्ट यॉर्कर आणि दुसरं म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. काय चेंडू पाहताळला गेलाय, वेल बोल्ड. अकुट टप्पाचा चेंडू हुक केलाय अगदी मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाज पारदेशांच्या बॅट मधून नाईक बा बनपुरी प्रीमियर लीग षटकार. या षटकाराने संख्या 18 धावा. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अगदी या चेंडूवर गती पाहायला मिळाली परंतु दिशा मात्र चुकीची आहे. युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. अगदी या दिशा मात्र चुकीची. अवंतर चेंडू. सौरभचा हा चेंडू लोअर फुलटस होता. अगदी समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू. लॉंग ऑन क्लिअर करून जाईल. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. मॅच केदार फायटर्स विपक्ष डी कॅपिटल्स. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. केदार फायटर्स विपक्ष डी कॅपिटल्स पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म जॅक. अगदी मिड विकेट आहे ती साइड वळतो. अशा आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर अगदी एक धाव प्राप्त केली फलंदाज प्रदीप यांनी. 23 धावा. निलेश माने षटक क्रमांक 3 साठी ओव्हर द विकेटने सज्ज होतील. पारदेश यांनी कालच्या दिवसामध्ये 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार. वैशिष्ट्य राहिला लोअर फुलटॉस होता. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. अद्वैत अगदी या संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये डीजे अद्वैतची छावा असं म्हणावं लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू शरीरावर आदळलाय. रनिंग बिटवीन द विकेट पहा. काय चित्याच्या चपळाईने अगदी ही धाव मात्र पूर्ण केली. तानाजी महाडिक साहेब यांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार. 1100 रुपयांचं पारितोषिक. अगदी सुवर्ण संधी असेल आणि आम्ही आभारी देखील असू तानाजी महाडिक साहेब यांचे. ज्या प्रकारे हे पारितोषिक अगदी प्रत्येक फलंदाजासाठी लागू असेल. थँक्यू सो मच. अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. या मातीचा सुगंध देत असणारा हा चेंडू अगदी नाकासमोरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. काय कडांगण आहे अगदी बालेकरवाडीचं हे कडांगण. ज्या वेळेला तुम्ही या मैदानामध्ये जर आलात तर अगदी पाहता शनी प्रेमात पडाल. चारी बाजूला निसर्गाने अगदी आच्छादलेलं हे मैदान. लोअर फुलटॉस होता. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. तद्वर 2 धावा प्राप्त केल्या गेल्या. अगदी छोट्या छोट्या वावरामध्ये हे कडांगण वसलेलं आहे.
छोटे बांध आहेत आणि या बांधावरून मात्र तुम्हाला चेंडूवर पोहोचण्यासाठी एक मोठी कसरत करावी लागते. या दोन्ही टीमची धावसंख्या 31. त्याच दरम्यान आदरणीय श्री योगेश गुरव साहेब यांचं शुभागमन झालंय नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून. मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुलेलेनचा चेंडू व्ही शेप मध्ये स्टेट डाऊन द ग्राउंड. फलंदाज प्रदीप यांच्या बॅट मधून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग षटकार. ज्या प्रकारे ओम साई MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता, अक्षय शेठ महात्रे 81-82 यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू टिपला गेलाय. अगदी ड्रोन व्ह्यू म्हणजे पक्षाच्या नजरेतून जर पाहिलं तर हे क्रीडांगण कसं दिसेल. भालेकर वाडीचं हे क्रीडांगण आपण पाहताय, आपण अनुभवताय. आणि या ड्रोन व्ह्यू पहा, अगदी विलोभनीय दृश्य, नयनरम्य दृश्य आपण पाहतोय. अगदी अक्षय शेठ महात्रे यांनी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत आणि ह्या आठवणी मात्र जपल्या जातील. अगदी ड्रोन वरती गेलाय आणि पक्षी आकाशामध्ये विहंगम करत असताना ज्या प्रकारे हे क्रीडांगण दिसेल, ज्या प्रकारे हा नाईकबा बनपुरी गावचा परिसर दिसेल आणि पहा अगदी तुमच्या समोर ओम साई MTC युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र अनुभवू शकता. काय क्षणचित्र आहेत, ज्या प्रकारे ही क्षणचित्र टिपली गेले आहेत आणि ज्या प्रकारे ह्या आठवणी जपल्या जातील. संपूर्ण परिसर हा टिपला जातोय, नाईकबा देवस्थान हा संपूर्ण परिसर. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील गोलंदाज. पहिला चेंडू मंगेश यांचा स्लॉट मध्ये होता, चेंडू जाईल सर उसाच्या शेतीमध्ये. इट्स अ ह्यूज हिट, षटकार. त्याचा खेळाडू नैसर्गिक वरदान असतं, परंतु या खेळाडूने स्वतःच्या खेळावर घेतलेली मेहनत आपल्याला अगदी पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावर, पारदेश 14 चेंडू, नाबाद 30 धावा. काय फलंदाजी केली आहे पारदेशांनी. त्यांच्या साथीला प्रदीप आहेत 10 धावांवर खेळत असताना. मंगेशचा सलगचा दुसरा बैठक फटका. फलंदाज पारदेश यांच्या बॅट मधून एक खणखणीत NBPL षटकार. संधी असेल 22 महाडिक साहेब यांच्या माध्यमातून 1100 सलगचे 3 षटकार येतील का. सलगचा तिसरा सुवर्ण संधी असेल. हा षटकार मात्र 2200 रुपयांचा असेल. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळलाय. अगदी फटका मोठा खेळायचा जरूर होता, दुहेरीसाठी पलटले. कॉलिंग मात्र अगदी आपल्या सहकार्याला थांबवलंय. काय फलंदाजी केली मिस्टर पारदेश. पारदेश भालेकर सेट ऑन फायर नाव. ज्या प्रकारे या डावखुऱ्याच्या फलंदाजाने फलंदाजी केली आहे, प्रत्येकाचं अगदी लक्ष वेधून घेतलंय. 50 अप टीम दिव्यराज 11. काल या संघाने 63 धावांचा एक उच्चांक गाठला होता, तो मात्र तोडला जाईल का याची देखील चर्चा केली जाईल. परंतु पारदेश आणि ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये फलंदाजी केली, अगदी कालच्या दिवसामध्ये जिथे आपली फलंदाजी थांबवली होती तिथून सुरुवात केली आहे. मंगेश अंतिम षटक हातात असताना मंगेशचा हा चेंडू अगदी बुंदट टाकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगणारा फटका. फलंदाज प्रदीप यांच्या बॅट मधून NBPL षटकार.
56 धावा धाव फलकावर हवेत खेळलाय फटका, झेलची संधी असेल, गोलंदाज चेंडू खाली, अगदी चेंडूचा अंदाज चुकला, फलंदाज अगदी जीवदान प्राप्त होत आहे प्रदीप यांना, टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 57 धावा। अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मंगेश 1-2 गो। यस, अगदी बुंदात टाकलेला चेंडू व निर्धाव चेंडूचे होते सांगता, शेवटचा चेंडू पहिल्या डावातील मंगेश यांनी अप्रतिम हाताळलाय, निर्धाव चेंडूने पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय। 57 धाव फलकावर पहिल्या डावाखेर पारतेश यांच्या नाबाद 17 चेंडू नाबाद 37 धावांची विस्फोटक खेळी केली आहे। 58 धावांचं लक्ष असेल टीम साई संजीवनी, 58 रन्स टू विन टीम साई संजीवनी। यस, त्याच दरम्यान अगदी ज्यांच्या माध्यमातून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला समालोचक सौजन्य लाभलंय, आदरणीय सन्माननीय श्री योगेश गुरव साहेब यांचं शुभागमन झालंय भालेकरवाडी या क्रीडांगणामध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपला शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर आम्ही करत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून। या सगळी नाणेफेकीसाठी या दोन्ही टीम केदार फायटर्स डी कॅपिटल्स, प्लीज नाणेफेकीचा कौल केला जाईल। आपण या अगदी ज्यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य लाभलंय आदरणीय श्री योगेशजी गुरव साहेब यांचा शुभ सन्मान आपण नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग च्या माध्यमातून करत आहोत। मायेची आपुलकीची आणि प्रेमाची शाल आणि अगदी श्रीफळ देऊन आपल्याला आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार। मी विनंती करेल निवाजी मोहिते, शंकरजी मोहिते जे संघ मालक आहेत मोहिते ब्रदर्स इलेव्हनचे, निलेजी भालेकर साहेब त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात। विनंती करेल दादा पण या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये खेळला जातोय। या दादा, आमचे दोन्ही संघ मालकांचा या विमात्रा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मोहिते ब्रदर्स या टीमचे दोन्ही संघ मालक, दोन्ही संघ मालकांचा सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच खऱ्या अर्थानं विश्वासानं या स्पर्धेमध्ये आपण संघ घेतला, नंतर सर्व संघ मालकांचा आभार व्यक्त केले जातात मोहिते ब्रदर्स खास करून, कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये संघ घेऊन बऱ्याच खेळाडूंना व्यासपीठ दिलं, त्यासाठी तुमचे आभार व्यक्त केले जातात। थँक्यू सो मच। येस, मी विनंती करेल निवास दादा, निवासजी मोहिते, मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो या मॅचचा, इम्पॉर्टंट मॅच आहे। एक टॉस कोण कॉल कोण करेल? केदार फायटर, येस स्पिन दी कॉइन, छापा कॉल आहे केदार फायटर आणि हा काटा आलेला आहे, टॉस महत्वाचा होता। प्रवीण दादा, काल मॅचमध्ये लास्टच्या मॅचमध्ये बॅटिंग दमदार झाली, टायमिंगमध्ये बॅटिंग पाहिली आणि सध्या तुम्ही फॉर्ममध्ये, ही टीमसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, टॉस जिंकून महत्वाचा निर्णय। बॅटिंग किती मॅच खेळलात आणि रिझल्ट काय राहिलाय? आम्ही 3 मॅच खेळलो, त्यातला आम्ही 1 विन आहे, 2 लॉस आहे। येस, आणि खऱ्या अर्थानं जास्त करून अपेक्षा आता कोणाकडून आहेत? सगळ्यांकडून असतात, पण एक स्पेशल अपेक्षा असते की माझ्या टीमचा हा खेळाडू खेळणं इम्पॉर्टंट आहे। खेळाडू असं काय नाही, फिल्डिंग व्यवस्थित झाली पाहिजे, कॅचेस व्यवस्थित झाले पाहिजे, सर्व 11 खेळाडूंचा सहभाग पाहिजे याच्यामध्ये। हे अगदी महत्वाचं आहे, टॉस जिंकून घेतली बॅटिंग, बऱ्याच टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंग घेणार होतात? हो, बॅटिंगच घेणार। आत्ताच्या विजयानं टीमची खूप उमेद आणि टीमची खूप आत्मविश्वास वाढलाय का? नक्कीच वाढलेला आहे। 31 धावा वाटलं होतं का डिफेंड होतील की मॅच आधीच सोडून गेली होती, कारण की ऑलरेडी तुम्हाला टेन्शनमध्ये बघत होतो, खेळाडू नव्हते काय नव्हते आणि त्यानंतर मॅचला खूप लेट सुरुवात झाली आणि या सर्व गोष्टीत फक्त 31 धावा तुमच्या टीमकडून झाल्या आणि अशा वेळी बरंचसं प्रेशर होतं का, सोडून दिली होती का मॅच? नाही नाही, नक्कीच सोडून दिली नव्हती, कारण आम्हाला माहिती होतं आम्ही परत जिंकू शकतो। काल पण तेच झालं, 2 कॅच ड्रॉप झाल्यामुळं आम्ही मॅच जिंकता जिंकता हरलो। थँक्यू सो मच, देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। मित्रांनो, टॉस जिंकला आताच्या मॅच अर्थातच दी कॅपिटल या टीमनं, दे वॉन्ट टू टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट। आज लहू सर कालपासून बघतो प्रत्येक टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतले, त्यामध्ये आता दी कॅपिटलने देखील टॉस जिंकल्यानंतर घेतली बॅटिंग। जाऊया सेकंड इनिंगकडे लहू सरांकडे।
येस अगदी नक्कीच किरण सर, प्रत्येकाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे, परंतु अक्षय शेट म्हात्रे 81-82 यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू अगदी बर्ड आय व्ह्यू पक्षाच्या नजरेतून हे संपूर्ण नाईकबा बनपुरी परिसर आणि भालेकरवाडी कशी दिसत असेल तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली गेल्यात. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा पाटण तालुका हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामधील 11 तालुक्यांपैकी एक, अर्थातच या पाटण तालुक्यामध्ये आपण अगदी नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा आनंद घेत आहात. भालेकरवाडीचं हे क्रीडांगण आणि ज्या प्रकारे या क्रीडांगणामध्ये कालच्या दिवसापासून स्पर्धा रंगली आहे, प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटलाय. सलाम फास्ट करायचं थोडंसं, 58 धावांचं लक्ष. सलामीचे फलंदाज अगदी 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी साई संजीवनी आपला प्लीज अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, आपली फलंदाजी आहे विनंती असेल. टीम साई साई संजीवनी आपली फलंदाजी आहे, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, विनंती असेल. रवींद्र पहिला षटक घेऊन सज्ज होतील. अशोक यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी ऑन साइडला, चेंडूला दिशा दिली, एक धाव पूर्ण केली जाईल. अशोक यांचं खातं उघडलं जात आहे. दुहेरीचा प्रयत्न, निलेश अगदी चित्याच्या चपळाईने नॉन स्ट्राईकला धावत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे. अगदी लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये आणि त्यासाठी प्रयत्न केले गेलेत आणि प्रयत्न करावे लागतील. अशोकला हा फटका अगदी मोठा खेळायचा होता, अपील केली गेली आहे. पंचांनी अपीलमध्ये अगदी कोणतंही स्वारस्य दाखवलं नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या डावामध्ये पार्थेश यांची बॅट तळपलीच, नाबाद 37 धावा त्यांनी अगदी या दुसऱ्या सामन्यामध्ये केल्यात. कालचा दिवस देखील त्यांनी गाजवलाय. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढायचा होता, एक्स्ट्रा कव्हर आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू वेगाने निघून गेलाय, सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. लक्ष जरूर मोठं आहे परंतु जर लक्ष्याचा पाठला करायचा असेल तर तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. शतरक्षणाचे निर्बंध असतात, दोन शतरक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. अगदी हे षटक आता असताना रवींद्र यांनी 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. यास अगदी 5वा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. फुटवर्क होत नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना फुटवर्क गरजेचं असतं. जसं तुम्ही कुठेही जा तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क असणं महत्वाचं असतं, त्यापेक्षा महत्वाचं असतं फलंदाजी करत असताना फुटवर्क, ते मात्र नाहीये. 1-2 शेवटचा चेंडू बदलला, त्याचा वापर लॉफ केलाय अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत, तद्वर 2 धावा प्राप्त करतील फलंदाज. या 2 धावेने मात्र पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम साई संजीवनी वॉरियर्स बिनगडी बाद 4-18 चेंडू मध्ये करायचे आहेत 54 धावा. 54 रन्स टू विन इन लास्ट 18 बॉल्स. प्रथम पारितोषिक आदरणीय श्री महेश पाटील साहेब आधारस्तंभ यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक आदरणीय सन्मान्य श्री पैलवान समीर दिगे साहेब आरबी डेव्हलपरचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. पहिला चेंडू अगदी काहीसा खाली राहिलाय, फलंदाजाला अगदी कळला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. प्रदीपचा दुसरा चेंडू हवेत खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे चेंडूकडे, पाहत राहील अगदी प्रेक्षक बनून. चेंडू जाईल सीमारेषा पार, फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून NBPL षटकार.
वेगवान चेंडू हाताळला जातोय, अगदी बुंद्यामध्ये टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. ज्या प्रकारे याआधीच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज या चेंडूवर मात्र अगदी वेगवान चेंडू हाताळला जातोय. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवर येतील गावच्या क्रिकेटची एक वेगळी मजा असते. तुम्ही मुंबईमध्ये क्रिकेट कितीही खेळा परंतु आपल्या गावच्या मातीमध्ये गावामध्ये क्रिकेट खेळण्याची वेगळी मजा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु प्रदीप यांच्या वेगाचं उत्तर फलंदाज निलेश यांच्याकडे नव्हतं. वेगवान चेंडू हा पहा रिप्ले तुमच्या समोर, काय वेगवान चेंडू हाताळला गेला बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने फटका हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग षटकार. या षटकाराने अगदी धावसंख्या धावफलकावर 17 धावा 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत विजयासाठी 41. अर्थातच म्हणजे दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 17, आता 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत 41, म्हणजे तुम्हाला प्रति षटकामागे 20.50 ची धावगती आवश्यक आहे. आणि या 20.50 धावगतीसाठी तुम्हाला 12 चेंडू मध्ये अगदी जर विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला त्यातले 7 चेंडू बाहेर मारायचे आहेत. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 6 चेंडू चांगले टाकायचे आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होतील षटक क्रमांक 3 गोलंदाज समीर भिलारे. समीर भिलारे यांचा पहिला चेंडू अगदी कुठल्यांचा हिट झाला, अतिरिक्त उसळी प्राप्त होते, यष्टीरक्षक करत नाहीये, कोणती चुकी, पहिला धक्का. टीम साई संजीवनी वॉरियर्स फलंदाज अशोक बॅक टू द पेव्हिलियन. पहिलं यश प्राप्त करून दिलं समीर यांनी. हा रिप्ले तुमच्या समोर, गुडलेनचा चेंडू हिट झाला, अगदी चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त झाली, मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटच्या स्टिकरिनला चेंडू लागला, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पहिला धक्का बसतोय अगदी साई संजीवनी संघाला. 58 धावांचं लक्ष जरूर आहे परंतु लक्ष्याची सुरुवात करताना ज्या प्रकारची धावगतीची आवश्यकता होती ती मात्र नाहीये. आता सामना एकतर्फी होईल का हे पाहिजे, कारण गत सामन्यामध्ये जर पाहिलं तर अगदी 31 धावा वाचवल्यात केदार फायटर संघाने. या स्पर्धेमध्ये काही घडू शकतं, ही खेळपट्टी अगदी पोषक आहे. समीर यांचा चांगला चेंडू फलंदाजाने पदलाली तसा वापर जरूर केला परंतु कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. साहिल साठी हा चेंडू अगदी इनसाइड आउट कवरच्या दिशेने फटका खेळलाय हवेत, वाईडिश लॉंग ऑफ पकडला जाईल झेल फलंदाज बाद. हा रिप्ले तुमच्या समोर, अगदी इनसाइड आउट चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. कॅमेरामॅन काचा आणि प्रणय यांचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे ही क्षणचित्र टिपली जात आहेत आणि दोन कॅमेराच्या माध्यमातून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचं थेट प्रक्षेपण आपण अनुभवू शकता. कॅमेरामॅन नीरज आहेत, अगदी संपूर्ण नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग कमिटीचं आम्ही मनपूर्वक आभारी असू, कारण एवढं दैदिप्यमान आयोजन. त्यामध्ये अतुल भालेकर साहेब असतील, प्रवीण हरुगडे साहेब असतील, रवींद्र देसाई साहेब असतील आणि संपूर्ण कमिटीचा महत्त्वपूर्ण वाटा राहिलाय. आणि प्रत्येकाने अगदी आपल्या परेने ही प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय. अकुट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये, एक चांगला झेल पकडला जातोय, गोल्डन डकचा शिकार फलंदाज बाद. मंगेश नवीन फलंदाज, ज्या प्रकारे हा सामना एकतर्फी झालाय, दिव्यराज इलेव्हन संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 57 धावा धावफलकावरती नोंद केल्या, 58 धावांचं लक्ष आणि गोलंदाजी काय राहिली आहे. ज्या प्रकारे प्रत्येक गोलंदाजाने आपल्या संघासाठी लक्षवेधक कामगिरी केली आहे,
हवेत खेळले. समीर यांनी मात्र प्रभावित गोलंदाजी केली. समीर यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, अचूक दिशा, योग्य टप्पा, हे मात्र गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय. समीर यांचा सामना पूर्णपणे खुला झालाय दिव्य राज इलेव्हन संघाच्या माध्यमातून. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची कडा लागली आहे का? येस, अगदी. अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळल्या. चांगली गोलंदाजी समीर यांनी या षटकामध्ये. अगदी या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आलंय गोलंदाज समीर यांच्या माध्यमातून. अगदी समीर यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. नाईक बाब बनपुरी प्रीमियर लीग मधील पहिलं निर्धाव षटक ज्या गोलंदाजाने हाताळलंय त्या गोलंदाजाचं नाव आहे समीर बिलारे. वेल बोल्ड, काय गोलंदाजी राहिल्या. कालच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर प्रदीप सावंत यांनी पहिलं अर्धशतक झळकावलं आणि आज समीर बिलारे गोलंदाजी करत असताना पहिलं निर्धाव षटक हाताळलंय. आणि अर्धातच तुम्ही तुमच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकू शकता. गोलंदाज अंतिम षटक. सुधीर यांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. जेल घेण्याची संधी असेल. अगदी बांधावरती चेंडू पडलाय आणि पहा क्षेत्ररक्षक बांधावरून उडी टाकून जातील. तद्वर दोन धावा प्राप्त केल्यात आणि ही मजा असते. अगदी ज्या प्रकारे हे गडांगण आहे भालेकरवाडीचं, छोटे छोटे बांध आहेत, वावरामध्ये खेळले जाणारे क्रिकेट आणि या क्रिकेटने प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य केलंय. आडव्या बॅटने चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, दूर राहील. अगदी एक टप्पा चेंडू पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे चेंडू एकाती पकडला तेवढी चांगली फेकी. एका धावीवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता मात्र सामना पूर्णपणे टीम दिव्यराज इलेव्हन संघाच्या माध्यमातून जात असताना पाहतोय. सुनील महाडिक साहेब यांचा हा संघ. पदराली त्याचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स आउटरेजस. नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी पदललित्याचा वापर केला, बॉटम हँडचा चांगला वापर. सुधीर यांचा हा चेंडू अगदी सलगचा दुसरा. येस, सलगचा दुसरा. मोठा धमाका, मॅक्सिमम एक कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार येतोय. सलगचा दुसरा षटकार. येस, अगदी कुणाल माने साहेब यांच्या माध्यमातून जर सलगचा तिसरा षटकार मारला तर 5,000 रुपये, तानाजी महाडिक साहेब 1,100, गणेश नारायण जाधव साहेब 1,100, म्हणजे हा षटकार असेल अगदी तब्बल 7,200 रुपयांचा. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. अगदी चेंडू शिल्लक असेल या षटकातील 2. 32 धावा धाव फलकावर. मंगेश यांना सुवर्ण संधी असेल. धाव संख्या 32 ला 3. 2 चेंडूंचा काही शेष आहे. 2 चेंडू 26 धावा. 7,200 रुपयांचा हा षटकार असेल. अगदी फलंदाजाला संधी असेल. फलंदाज मंगेश आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न जरूर झाला परंतु निर्धाव चेंडूचे होते. सांगता काय गोलंदाजी राहिली. ज्या प्रकारे गोलंदाजी निष्णात आहे त्या प्रकारे मात्तभर फलंदाजी केली मंगेश यांनी. सामना पूर्णपणे दिव्यराज इलेव्हन संघाच्या बाजूने जात असताना अगदी बॅटचे वरच्या दिशेला चेंडू. फाईन लेग ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी स्वतः पडले आणि चेंडूला पडू दिला नाहीये. पकडलाय झेल फलंदाज मंगेश बाद. आणि अभिनंदन टीम दिव्यराज इलेव्हन. अगदी या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे खेळ केला या संघाने अभिनंदन कौतुक करावं लागेल. आडलक बॅडलक टीम साई संजीवनी अर्थातच या सामन्यातील सामनावीर, या मॅचचा हिरो पारतेश. ओम साई MTC लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी ही आंब्याची झाडं दाखवली जात आहेत आणि हे आंब्याच्या झाडावर असलेले आंबे अगदी मधुर रसाळ आंबे. हे उंच उंच नारळाची झाडी. अगदी बंगलो देखील आपण पाहतोय आणि या बंगलोच्या बाजूला या झाडाने वेढलेला हा संपूर्ण भालेकरवाडीचा हा परिसर काय पहा. अगदी नारळ पाणी पिण्याची देखील इच्छा झाली असेल प्रेक्षकांना देखील. अगदी ही उंच उंच नारळाची झाडं पाहतोय आणि ही संपूर्ण भालेकरवाडीचा हा परिसर, नाईकबा जागृत देवस्थान क्रीडांगणाचा हा परिसर. आणि पहा अगदी नाईकबा जागृत देवस्थान आपल्याला दाखवलं जात आहे. नाईकबा देवाच्या नावानं सांग बलं. आणि संपूर्ण हा
सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला परिसर दाखवला जातोय. चला मी विनंती करेन टीम केदार फायटर्स फिल्डिंग लावून घ्या, फास्ट करायचंय. मी विनंती करेन पुढचा सामना केदार फायटर्स विपक्ष डी कॅपिटल्स. डी कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकले, प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती असेल केदार फायटर्स. दीपक दादा आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. आणि पारदेश यांना विनंती असेल आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचंय. सामनावीरासाठी आपल्याला एलईडी